आज आपण बीएड प्रथम वर्षातील कोर्स क्रमांक 111 मधील अ हा जो भाग आहे 111 ए आयसीटी इंटेल प्रोग्राम या प्रात्यक्षिक कार्याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. हे प्रात्यक्षिक कार्य आपल्याला कसं पूर्ण करावायचं आहे या संदर्भातील माहिती मिळवण्यापूर्वी आपण त्याचे काही इंग्रजी माध्यमांमधून असणारा एखादा डेमो, मराठी माध्यमांमधून असणारा डेमो, त्यासोबतच सदर प्रात्यक्षिक कार्य कशा प्रकारे पूर्ण करावयाचं आहे, त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबी कराव्या लागणार आहेत, या सर्व बाबींची माहिती आपल्याला आज घ्यावायची आहे. सर्वप्रथम आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे एक तुम्हाला फ्लो चार्ट मी शेअर केलेला आहे. त्या फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला दिसत आहे की इकडे हे जे एक फोल्डर दिसत आहे तुम्हाला, पहिलं टॉपिक नेम किंवा स्टुडंट नेमचं फोल्डर आहे. म्हणजे हे जे पूर्ण काम आहे जे आपल्याला सॉफ्ट कॉपी मध्ये करावयाचं काम असणार आहे, याच्यामध्ये या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला रिटर्न पार्ट हा खूप कमी असणार आहे. तुम्हाला सर्व सॉफ्ट कॉपी मध्ये जसं की जास्तीत जास्त काम तुम्हाला हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे जे सॉफ्टवेअर आहे, हे जे ऍप्लिकेशन आहे, याच्या माध्यमातून करायचंय. मग त्याच्यामध्ये काम करताना तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पब्लिशर या सर्व फीचर्स ज्या आहेत या फीचर्सचा तुम्हाला वापर करावायचा आहे आणि सॉफ्ट कॉपीमध्ये हे प्रात्यक्षिक कार्य किंवा प्रॅक्टिकल तुम्हाला तयार करायचे. तर याचं एक आउटलाईन डिझाईन कसं असणार आहे याच्याविषयी आपण पहिले माहिती मिळवूया. तुमचं जे प्रॅक्टिकल असेल सॉफ्ट कॉपीमध्ये, आता सर्वजण आपण कम्प्युटर, लॅपटॉप्स, अँड्रॉइड मोबाईल, आयफोन्स, टॅब्स वगैरे युज करतो, त्यामुळे आपल्याला फाईल आणि फोल्डर या ज्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट सर्वांना माहीत आहे. तर आपलं जे प्रात्यक्षिक कार्य असणार आहे ते सर्वप्रथम त्याचं एक फोल्डर आपल्याला क्रिएट करायचं आपल्या नावाचं किंवा प्रॅक्टिकलच्या नावाचं, विद्यार्थ्याच्या नावाचं किंवा तुमचा जो टॉपिक असणार आहे प्रॅक्टिकल असणार आहे त्याच्या नावाचं. मग त्या फोल्डरमध्ये तुमचे सहा सब फोल्डर असणार आहे. सहा सब फोल्डर मध्ये पहिलं फोल्डर असणार आहे असेसमेंट नावाचं, दुसरं फोल्डर असणार आहे कोर्स रिसोर्सेस नावाचं, तिसरं फोल्डर असणार आहे इमेजेस अँड साऊंड, चौथं असणार आहे स्टुडंट सॅम्पल किंवा त्याला स्टुडंट प्रेझेंटेशन, असं दोन्ही पैकी कुठलंही एक नाव तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पाचवं फोल्डर असणार आहे युनिट प्लॅन आणि सहावं फोल्डर असणार आहे युनिट सपोर्ट. असे तुमच्या मेन फोल्डरमध्ये तुमच्या नावाच्या किंवा टॉपिकच्या नावाच्या फोल्डरमध्ये सहा सब फोल्डर तुम्हाला तयार करावायचे आहेत. आणि मग आता त्या फोल्डर वाईज त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, पहिल्या असेसमेंट नावाच्या फोल्डरमध्ये तुमचं टीचर प्रेझेंटेशन असणार आहे जे की तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये बनवणार आहात, पीपीटी स्वरूपामध्ये बनवणार आहात. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं असणार आहे इव्हॅल्युएशन टूल, मूल्यमापनाचं जे साधन आहे ते तुमचं एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्यानंतर दुसरं फोल्डर, दुसऱ्या फोल्डरमध्ये आहे कोर्स रिसोर्सेस. कोर्स रिसोर्सेस मध्ये तुम्ही तुमचा जो प्रॅक्टिकल साठी जो विषय निवडणार आहात, जो घटक निवडणार आहात, त्या घटकाशी संबंधित असणाऱ्या तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड केलेले काही आर्टिकल्स असतील, काही व्हिडिओज असतील किंवा काही पीडीएफ स्वरूपाच्या फाईल्स असतील, काही वर्ड्स फाईल असतील, ज्याला की आपण रिसोर्सेस म्हणतो. मग काही सॅम्पल्स असतील, इंटरनेटवरून डाउनलोड केलेलं जे तुमच्या घटकाच्या संदर्भातील जे मटेरियल आहे ते तुम्हाला या फोल्डरमध्ये स्टोअर करायचंय किंवा सेव्ह करायचंय. त्यानंतर तिसरं फोल्डर असणार आहे इमेजेस अँड साऊंड, म्हणजे तुम्ही तुमच्या घटकाशी आधारित संबंधित जे प्रेझेंटेशन तयार करणार आहात त्या प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी तुम्हाला ज्या लागणाऱ्या विविध प्रकारच्या इमेजेस आहेत, पिक्चर्स आहेत किंवा चित्र आहेत, त्यासोबतच तुम्हाला आवश्यक असणारे किंवा लागणारे जे काही अॅनिमेशन किंवा साऊंड्स आहेत, या सर्व बाबी ज्या तुम्हाला आवश्यक असणार आहेत त्या तुम्हाला इथे स्टोअर करायच्या आहेत. कशामध्ये? इमेजेस अँड साऊंड्स मध्ये. त्यानंतर पुढचं फोल्डर असणार आहे स्टुडंट सॅम्पल किंवा स्टुडंट प्रेझेंटेशन. या फोल्डरमध्ये तुम्हाला काय करायचंय, दुसरं तुमचं प्रेझेंटेशन तयार करायचंय जे पीपीटीच्या आधारित असणार आहे किंवा पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे तुम्ही बनवणार आहात, त्याच्यामध्ये तुमचं स्टुडंट प्रेझेंटेशन हे जे प्रेझेंटेशन असणार आहे पीपीटी स्वरूपामध्ये ते या फोल्डरमध्ये स्टोअर करायचं आहे. त्यानंतर पाचवं जे फोल्डर असणार आहे युनिट प्लॅन, त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट प्लॅन टेम्पलेट हे तुमचं सेव्ह करायचं आहे. युनिट प्लॅन टेम्पलेटचा जो एक फॉर्मॅट आहे स्टँडर्ड फॉर्मॅट तो मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं वर्क तुमच्या टॉपिक वाईज तुम्हाला करावायचं आहे. त्यानंतर शेवटचं जे फोल्डर असणार आहे ते असेल युनिट सपोर्ट. युनिट सपोर्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो घटक असेल, तुम्ही जो निवडलेला टॉपिक असेल
त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला एखादा न्यूजलेटर डिझाईन करायचा आहे, एखादा ब्राउचर डिझाईन करायचा आहे किंवा एखादा ब्लॉग तयार करायचा आहे, अशा स्वरूपामध्ये तुमचं हे 6 फोल्डर मध्ये आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या फाईल्स मध्ये तुमचं पूर्ण प्रॅक्टिकल वर्क असणार आहे. अशा स्वरूपाचा त्याचा एक डिझाईन किंवा फ्लोचार्ट तुमच्या समोर मी दाखवलेला आहे. आता याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पायरीकडे. याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक फाईल दिसते आहे, ती म्हणजे आहे आपलं आयसीटी इंटेल वर्कबुकचं जे आयसीटी इंटेल प्रोग्रामचं जे वर्कबुक असणार आहे, हे वर्कबुक असेल. हे वर्कबुक म्हणजे आपण केलेल्या कच्च्या कामाचं प्रूफ किंवा जे पुरावे आहेत ते याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहेत किंवा आपल्याला हे पुरावे इथे सादर करावायचे आहेत. तर याच्यामध्ये हे 12 ते 13 पानांचं वर्कबुक आहे. हे तुम्हाला ऍज इट इज ही जी पीडीएफ मी तुम्हाला पाठवणार आहे याची तुम्ही प्रिंट काढून घ्यावायची आहे. ब्लँक प्रिंट तुम्हाला घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मी सांगेल त्याप्रमाणे कच्चं काम करावायचं आहे. आता याच्यामध्ये काय काय असणार आहे, तुमची प्रायमरी इन्फॉर्मेशन असेल, नाव, रोल नंबर वगैरे, प्रोफेसर विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर त्याचा इव्हॅल्युएशन चार्ट असणार आहे जो आपला प्रत्येक प्रॅक्टिकलचा असतो त्याप्रमाणे, त्यानंतर हे प्रॅक्टिकल वर्क पूर्ण केल्याचं तुमचं सर्टिफिकेट असणार आहे, त्याच्या डिटेल्स तुम्ही फिलअप करायचे आहे. त्याच्यानंतर या प्रॅक्टिकलचं जे शेड्यूल असणार आहे, आपण हे प्रात्यक्षिक कार्य ज्या ज्या तारखेनुसार ज्या ज्या पॉईंटनुसार जसं पूर्ण करणार आहोत त्याचं शेड्यूल तुम्हाला इथे दिलं जाईल. ते शेड्यूल तुम्हाला इथे लिहावायचं आहे किंवा अपडेट करावायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भाग असणार आहे युनिट प्लॅन टेम्पलेट. युनिट प्लॅन टेम्पलेट किंवा टेम्पलेट म्हणजे असा भाग असतो की जो आपला एखादा प्रोजेक्ट आहे, आपलं एखादं प्रॅक्टिकल आहे, ते प्रत्यक्ष त्याचे काम सुरू करण्यापूर्वी आपण तयार केलेला कच्चा आराखडा, त्याला आपण युनिट प्लॅन टेम्पलेट किंवा एखादं टेम्पलेट म्हणतो किंवा एखादा आराखडा असं म्हणतो. मग हा जो 5 पानांचा आराखडा तुम्हाला इथे दिलेला आहे, हा टेम्पलेट, याच्यामध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल दिलेले आहे. याच्यामध्ये पहिलं मॉड्यूल असेल की पहिली ऑथर इन्फॉर्मेशन असणार आहे, म्हणजे तुम्ही जो व्यक्ती, जो विद्यार्थी प्रात्यक्षिक कार्य तयार करणार आहे त्याची असणारी इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर पहिला मॉड्यूल जे असणार आहे म्हणजे युनिट विषयी ओव्हरव्यू किंवा त्याची सर्वसाधारण माहिती. मग या मॉड्यूल फर्स्ट मध्ये इथे तुम्हाला मॉड्यूल वाईज तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे याची सर्व माहिती इथे चार्ट मध्ये दिलेली आहे. मग या फर्स्ट मॉड्यूल मध्ये तुमचा युनिट टायटल, तुम्ही कोणता घटक निवडणार आहात त्याचं टायटल तुम्हाला लिहायचंय. मग तुमच्या युनिट विषयी तुम्हाला समरी लिहायची आहे किंवा त्याचं थोडक्यामध्ये गोषवारा तुम्हाला इथे नमूद करावायचा आहे. त्यानंतर तुम्ही जो घटक निवडलेला आहे किंवा निवडणार आहात त्याचा सब्जेक्ट एरिया कुठला आहे. मग सब्जेक्ट एरिया निवडत असताना आता आपण ह्या विषयावाईज पुढे जाणार आहोत तेव्हा तो लक्षात येईल. तुमचा सोशल सायन्सेसशी रिलेटेड आहे, कुठला पॉलिटिकल इश्यू आहे, कुठला एज्युकेशनल इश्यू आहे, सोशल इश्यू आहे, इकॉनॉमिकल इश्यू आहे किंवा कुठला एज्युकेशनल इश्यू आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये नमूद करायचंय. किंवा लँग्वेजशी रिलेटेड आहे, लिटरेचरशी रिलेटेड आहे, जो कुठला असणार आहे तुमचा सब्जेक्ट एरिया तुम्हाला तिथे मेन्शन करावायचा आहे. त्यानंतर क्लास लेवल, तुम्ही जो टॉपिक निवडणार आहात तो कोणत्या इयत्तेच्या किंवा क्लास लेवलसाठी आहे हे आपल्याला इथे नमूद करावायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अप्रॉक्सिमेटली किती टाइम लागणार आहे याची माहिती तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. यातील काही ज्या बाबी असणार आहेत, लागणारा वेळ असेल, ह्या बाबी तुम्हाला मी सांगेन. त्यानंतर दुसरा मॉड्यूल जे असणार आहे ते येणार आहे युनिट फाउंडेशन अंतर्गत. मग मॉड्यूल सेकंड मध्ये आपल्याला टार्गेटेड सिलेबस गाईडलाईन्स, म्हणजे तुम्ही जो घटक निवडणार आहात तो घटक कोणत्या अभ्यासक्रमातील कोणत्या वयोगटाच्या मुलांसाठी कोणत्या प्रकारे कशा प्रकारे वापरला जाऊ शकतो, कशा प्रकारे डिझाईन केला जाऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारची कौशल्य विकसित केली जाऊ शकतात याची सर्व माहिती तुम्हाला टार्गेटेड सिलेबस गाईडलाईन्स मध्ये लिहावायची आहे. त्याच्यानंतर 21व्या शतकामध्ये तुम्ही जो घटक निवडणार आहात त्याचं महत्व काय आहे, वैचारिक कौशल्य त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कोणती विकसित केली जाऊ शकतात याची सुद्धा माहिती तुम्हाला नमूद करावायची आहे. त्याच्यानंतर तुमचा जो घटक असणार आहे त्या घटकांमधून तो घटक अभ्यासल्यानंतर किंवा शिकल्यानंतर त्याच्यामधून कोणती ऑब्जेक्टिव्ह, कोणती उद्दिष्टे साध्य होतात किंवा लर्निंग आउटकम्स, अध्ययन निष्पत्ती कोणत्या निघतात हे तुम्हाला इथे नमूद करावायचं आहे. त्यानंतर
त्याच्यामध्ये तुमचं जो घटक आहे तो करिक्युलम फ्रेमिंग क्वेश्चन्स, म्हणजे तुमचा घटक जर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावयाचा असेल तर कशा पद्धतीने तो करता येईल, मग त्याच्यामध्ये इसेन्शियल क्वेश्चन, युनिट क्वेश्चन आणि कंटेंट क्वेश्चन अशा प्रकारचे तीन प्रश्नांचे प्रकार दिलेले आहे. इसेन्शियल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाच्या उत्तरातून तुम्ही जो घटक निवडलेला आहे त्या घटकाची पूर्ण माहिती मिळू शकते असा प्रश्न तुम्हाला इथे नमूद करणं आवश्यक आहे. युनिट क्वेश्चन्स म्हणजे मग त्याच्या माध्यमातून तो जो घटक आहे या घटकाविषयी त्या घटकाचे असणारे वेगवेगळे पैलू याची माहिती कशा प्रकारे मिळू शकेल, व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ द युनिट, त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट क्वेश्चन. इसेन्शियल क्वेश्चन हा तुमचा एकच असणार आहे. युनिट क्वेश्चन हे तुम्ही दोन किंवा तीन घेऊ शकता ज्याच्या माध्यमातून तुमचा पूर्ण जो घटक आहे जो टॉपिक आहे तो कव्हर होऊ शकतो. आणि कंटेंट क्वेश्चन मध्ये मग त्याचे असणारे जे वेगवेगळे सब टाईप्स आहेत किंवा जे त्याचे असणारे आस्पेक्ट म्हणू आपण पैलू आहेत वेगवेगळे. मग आता सपोज एखादा टॉपिक घेतला मग त्याचे असणारे डेफिनेशन, त्याचं मिनिंग, त्याची कन्सेप्ट, त्याची नीड, त्याचं सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स, त्याचे टाईप, जो काही भाग असणार आहे तो कंटेंट क्वेश्चन अंतर्गत तुमचा येणार आहे. त्यानंतर पुढचा जो मॉड्यूल असणार आहे तो असणार आहे असेसमेंट प्लॅन. मग आपल्याला असेसमेंट प्लॅन मध्ये मग तुम्ही इथे नमूद करणार आहात की हा प्रोजेक्ट किंवा हा घटक किंवा हे प्रॅक्टिकल कार्य करण्यापूर्वी तुमचं या संबंधित विषयातलं नॉलेज काय होतं, त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काम करत असताना तुम्हाला काय नवीन गोष्टी माहीत झाल्या आणि तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुमच्यामध्ये कोणती कौशल्य विकसित झाली, या तिन्ही गोष्टी तुम्हाला इथे नमूद करावयाच्या आहेत. त्यानंतर असेसमेंट समरी, म्हणजे तुम्ही कार्य कशा प्रकारे पूर्ण केलेलं आहे याची समरी तुम्हाला इथे मेन्शन करावयाची आहे. त्यानंतर प्रीक्विसाइट स्किल्स, तुमच्यामध्ये त्याच्या माध्यमातून कोणती कौशल्य विकसित झाली, विद्यार्थी या नात्याने तुमच्यामध्ये हा सदर प्रोजेक्ट पूर्ण केल्यामुळे कोणती कौशल्य, कोणते स्किल्स डेव्हलप झालेले आहे याची माहिती तुम्हाला इथे नमूद करायची आहे. त्याच्यानंतर मॉड्यूल फोर फाईव्ह सिक्स सेव्हन इथे मग तुम्हाला ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, इन्स्ट्रक्शनल प्रोसिजर, तुम्ही कामकाज कशा प्रकारे पूर्ण करत आहात किंवा करणार आहात याची माहिती तुम्हाला या चार मॉड्यूल अंतर्गत इथं देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे मॉड्यूल 8 की तुमच्या ज्या आयडियाज आहेत किंवा तुम्ही जो टॉपिक निवडलेला आहे हा घटक वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करता येऊ शकतो किंवा कशा प्रकारे देता येऊ शकतो. मग स्पेशल नीड्स असणाऱ्या स्टुडंटसाठी हा टॉपिक कशा स्वरूपामध्ये देता येऊ शकतो, हा प्रोजेक्ट कसा देता येऊ शकतो, किंवा जे गिफ्टेड स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा वेगळ्या स्वरूपामध्ये कसा देता येईल किंवा देता येऊ शकतो. आणि त्यानंतर पुढे जे आहे ते दिलेले मॉड्यूल 9 आणि 10 याच्यामध्ये तुम्ही सदर प्रात्यक्षिक कार्य किंवा प्रॅक्टिकल वर्क पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या स्वरूपाचे रिसोर्सेस वापरलेले आहेत याची माहिती तुम्हाला इथे त्याच्यावरती अशा स्वरूपात क्रॉस करून तुम्हाला इथे मेन्शन करावायची आहे. आणि त्यासोबतच तुम्ही वापरलेले जे कुठले हार्डवेअर्स असतील, कुठले सॉफ्टवेअर्स असतील, जे कुठले रिसोर्सेस तुम्ही यूज केलेले आहेत, अँड्रॉइड मोबाईल असेल, आयपॅड असेल, आयफोन असेल, टॅब असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, प्रिंटर असेल, स्कॅनर असेल, कॅमेरा असेल, जे कुठले वेगवेगळ्या स्वरूपाचे किंवा काही सॉफ्टवेअर्स असतील जे यूज केलेलं आहे त्याचं तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलं प्रिंटेड मटेरियल रेफरन्स साठी यूज केलेलं आहे त्याचं इथं नमूद करायची आहे नावं. त्यानंतर सप्लाईज, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाच्या मुलाखती घेतल्या आहात, कुठे फील्ड व्हिजिट दिलेले आहात, अशा काही गोष्टी असतील किंवा कुठल्या पेपर्सचे आर्टिकल्स असतील, जे कुठलं मटेरियल असणार आहे, बुक्स असतील, हे तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे. त्यानंतर इंटरनेट रिसोर्सेस, तुम्ही इंटरनेटवरून कोणकोणत्या वेबसाईट सर्च केलेल्या आहेत, कोणकोणते रिसोर्सेस यूज केलेले आहेत हे तुम्हाला इथे रेफरन्स मध्ये मेन्शन करायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अदर रिसोर्सेस मध्ये आणखी तुम्ही माहिती मिळवण्यासाठी जर काही प्रयत्न केलेले असतील तर तुम्हाला इथे नमूद करावयाचे आहे. अशा स्वरूपात असणार आहे तुमचं प्लॅन टेम्पलेट. आणि त्यानंतर तुमचं सर्व प्रात्यक्षिक कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर हा जो भाग आहे हा स्टुडंट प्रेझेंटेशन आणि इमेजेस अँड साऊंड, म्हणजे जेव्हा तुमचं स्टुडंट प्रेझेंटेशन तयार होईल, म्हणजे जेव्हा अंतिम टप्प्यात तुमचं प्रात्यक्षिक कार्य जाणार आहे, तेव्हा तुम्ही जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्टुडंट प्रेझेंटेशनचं बनवणार आहात त्याच्या ज्या स्लाइड्स आहेत त्या स्लाइड्स इथे कट करून तुम्हाला पेस्ट करावयाच्या आहेत. आणि ज्या महत्वाच्या काही असे इमेजेस अँड कोर्स रिसोर्सेस आहेत, काही इमेजेस असतील, कुठल्या आर्टिकलचा फोटो असेल, हे तुम्हाला इथे पेस्ट करावायचं आहे. अशा स्वरूपामध्ये हा एक भाग असणार आहे तुम्हाला तुमचं आयसीटी इंटेल प्रोग्रामचं जे वर्कबुक असणार आहे
हे वर्कबुक तुम्हाला मेंटेन करायचं, जेणेकरून तुम्ही हे काम स्वतः केलेलं आहे याचे जे एव्हिडन्सेस असणार आहे, तुम्ही हे प्रात्यक्षिक कार्य पूर्ण केल्याचे असणारे पुरावे, कच्च्या स्वरूपातील पुरावे तुम्हाला हे देणं अत्यंत गरजेचं आहे. हे झाले दोन भाग. आता त्याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत. युनिट प्लॅन टेम्पलेटची सॉफ्ट कॉपी अशा स्वरूपामध्ये असणार आहे, इथे तुम्ही टाईप करू शकणार आहात. इथे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही स्वरूपामध्ये तुम्ही टाईप करू शकता. तुम्हाला तुमचा जो कन्व्हिनियंट फॉन्ट आहे तो फॉन्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं टेम्पलेट, पहिले तुम्ही कच्च्या स्वरूपामध्ये आयसीटी इंटेलच्या जे मी वर्कबुकची तुम्हाला प्रिंट घ्यायला सांगितलेली आहे त्याची प्रिंट घेतल्याच्या नंतर जेव्हा तुमचे टॉपिक फायनल करणार आहोत आपण, तेव्हा टॉपिक फायनल केल्याच्या नंतर तुम्हाला पहिले कच्च्या स्वरूपामध्ये पेन्सिलने त्या वर्कबुक मध्ये तुमचं युनिट प्लॅन टेम्पलेट तयार करायचं आहे. ते टेम्पलेट माझ्याकडून चेक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही याचं टायपिंगचं फायनल वर्क सुरू करायचं आहे. अशा स्वरूपाची ह्याची कॉपी सुद्धा तुम्हाला मी वर्ड फॉर्मॅटमध्ये पाठवणार आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यावरती काम करणं सोपं होईल किंवा टायपिंगसाठी सोपं होईल.